नमस्कार, मी प्रियांका आणि प्रियांकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीचे करवंदाचे लोणचे. झटपट करवंदाचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक बाउल करवंद, तेल, वाटलेली मोहरी, अक्की मोहरी, थोडीशी मेथी, तिखट, हिंग, हळद, मीठ. मी इथे करवंद कापून घेतली आहे. एक कशी कापायची हे मी तुम्हाला दाखवते. हे करवंद आहे. हे करवंद स्वच्छ धुवून घेतलं आहे, चांगलं कोरडं पुसून घेतलंय. आता हे अशा प्रकारे करवंद कापून घ्यायचे आहे. हे करवंद पूर्ण जून आहे, यामधली ही बी काढून टाकायची आहे. जून करवंद असतील त्यांच्याच बिया काढायच्या आहेत, नाही तर राहिल्या तरी चालतात. आपण इथे आता मोठा एक चमचा मीठ टाकून घेऊ. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तिखट. दोन चमचे वाटलेली मोहरी टाकते. हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तेल चांगलं गरम झालं पाहिजे. त्यामध्ये कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, कारण लोणचं आपलं पाण्याचा हात लागला तर ते किंवा थेंब राहिला तर लोणचं खराब होऊ शकतं. यासाठी प्रथम मी पातेल गरम करून घेतले. आता तेल ओतते. हे तेल आता आपण थोडं थंड करून घेतले. थंड झालं की नाही पाण्यासाठी आपण एक दोन तीन मेथीचे दाणे टाकून बघू. हे आता आपलं तेल साधारण थंड झालं आहे, त्यामध्ये आपण आता बारीक हिंग टाकू. जरा थोडासा स्वादासाठी खडा हिंग टाकू. हा खडा हिंग चांगला फुलतो. फुलल्यानंतर त्याला थोडासा टेचून त्या लोणच्यामध्ये टाकायचा. त्या हिंगामुळे लोणचं चांगलं टिकतो. दोन चमचे मोहरी टाकून घेऊ आणि अर्धा चमचा मेथी टाकायची. हे फोडणीचे तेल आता तयार झाले आहे. हे फोडणीचं तेल आता आपलं चांगलं थंड झालं आहे. हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण या लोणच्यामध्ये ओतायचं आहे. हे तेल पूर्ण वरपर्यंत घालायचे आहे. हे लोणचे स्वच्छ हवाबंद बरणीत भरून ठेवले तर अगदी वर्षभर सुद्धा टिकते. हे करवंदाचे लोणचे तुम्ही अगदी 4-5 दिवसात सुद्धा खायला वापरू शकता. आपले हे करवंदाचे लोणचे तयार आहे, हे तुम्ही नक्की करून पहा. तर मग कशी वाटली आजची रेसिपी? जर तुम्हाला लोणच्याचे वेगवेगळे प्रकार पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.